नेक्स्ट जो पॉइंट है तो रेजोनेंस एलसीआर सीरीज रेजोनंट सर्किट क्या फ्रिक्वेन्सी असं म्हणतो मी तिथं फ्रिक्वेन्सी ब्रॅकेट मध्ये रेजोनंट सर्किट सीरीज रेजोनंट सर्किट ओके सो थोडं इकडे लक्ष द्या सर्वांनी इथं काय केलं आपण एल सी आर इंडक्टन्स कॅपॅसिटन्स रेजिस्टन्स सीरीज मध्ये कनेक्ट केलेलं त्याच्या अक्रॉसला E equal to E zero sin omega t. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे I equal to I zero sin omega t plus minus pi by 2 करंट असतो प्लस साठी कॅपॅसिटर असतं मायनस साठी इंडक्टरचा असतं ओके सो इम्पिडन्सची व्हॅल्यू सुद्धा माहिती आहे आपल्याला झेड ची व्हॅल्यू काय असते त्याच्या सिरीजच्या अक्रॉसला स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्सी ब्रॅकेटचा स्क्वेअर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं एक्सएल इज नेग्लिजिबल एक्सएलचं जे व्हॅल्यू आहे ती काय असते नेग्लिजिबल असते एक्सी इज व्हेरी हाय देन एफ इज अन ए व्हेरी लो या सर्किटमध्ये एफ काय असतं व्हेरी लो सो झेड मिनिमम आणि करंट काय असतं मॅक्सिमम झेड काय असतं मिनिमम आणि करंट काय असतो मॅक्सिमम मग हे एखादं हे सर्किट कधी रेझोनन्स असतं एक्सएल इज इक्वल टू एक्सी दॅट टाइप इज एन ए दिस इज कॉल्ड एज एन ए रेझोनंट कंडिशन एक्सएल इज इक्वल टू एक्सी इज एन ए रेझोनन्स कंडिशन ही जी कंडिशन आहे ती आपल्याला कुठली कंडिशन असणार आहे रेझोनन्सची कंडिशन असणार आहे सो आता इथं रेझोनन्स आता मी ह्याच्या आधी पण बोललो होतो आपल्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी आपल्याला आपण कशाला म्हणतो एक अशी फ्रिक्वेन्सी एक त्या द टेंडन्सी टू इन दॅट वे फ्रिक्वेन्सी दॅट इज ऑसिलेट इन ए नॅचरली ते काय एक पर्टिक्युलर नॅचरली एखादं फ्रिक्वेन्सी ऑसिलेट होत असेल एखादं पार्टिकल ऑसिलेट होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो नॅचरल फ्रिक्वेन्सी असं म्हणतो बरोबर आहे तर नॅचरल फ्रिक्वेन्सीने ड्रायव्हन फ्रिक्वेन्सी मॅच होणं त्याला आपण म्हणायचं रेझोनंट म्हणजे सरळ सरळ सोपा पर्याय सांगतो समजा 92.7 FM एक FM सिग्नल आहे आपल्याला आपल्या सध्या एअरमध्ये आता आपल्या एरियामध्ये तर याला आपल्याला रेडिओ सिग्नल बरोबर ट्यून करणं 92.7 FM त्याला पर्टिक्युलर ड्रायव्हन करून आपण त्याला ट्यून करणं यालाच आपण शब्द काय वापरलाय रेझोनन्स असं म्हणतो याला शब्द काय म्हणतोय रेझोनन्स याच्यामध्ये दोन आहेत एक सिरीज आणि पॅरल आपण सिरीजचं बघितलं इथं बघा एक्सएल इज इक्वल टू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ओमेगा एल एक्सी बरोबर काय असतं 1/ ओमेगा सी देअरफॉर एक्सएल आता इथं जर मी ओमेगाची या साईडला टाकली व्हॅल्यू तर ओमेगा स्क्वेअर 1/ एल सी सो ओमेगा इज इक्वल टू 1/ रूट एल सी ओमेगा इज इक्वल टू काय येतं 1/ रूट एल सी सो देअरफॉर ओमेगा म्हणजे काय आपल्याकडं ओमेगाची व्हॅल्यू काय असते इथं ओमेगा इक्वल टू 2π एफ आर ओमेगा इज इक्वल टू काय येतं 2π एफ आर ही व्हॅल्यू मी इथं टाकलो तर 2π एफ आर इज इक्वल टू 1/ रूट एल सी 1/ रूट एल सी देन एफ आर बरोबर देन एफ आर बरोबर आपल्याला काय येतं 1/ हे 2π इथं खाली पाठवा 2π रूट एल सी 2π रूट एल सी सो दिस इज कॉल्ड एज ए सिरीज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ही जी आहे ती फ्रिक्वेन्सी काय आहे सिरीज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी या सिरीज रेझोनन्स फ्रिक्वेन्सी मध्ये इथं जे असतं ते आपल्याला अशा पद्धतीने आपण काय घेतो फ्रिक्वेन्सी घेतो इथं हे झाली आपल्याला इथं जी फ्रिक्वेन्सी झाली ती काय झाली एफ आर ही फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीने आपण दाखवतो तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स जर आपल्याला बघायचं झालं तर त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स काय येतं बघा सो पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स हे कधी रेझोनन्स असतं एक्सएल इज इक्वल टू एक्सी दिस इज द रेझोनंट कंडिशन सिरीज रेझोनंट कंडिशन फॉर द एक्सएल इज इक्वल टू एक्सी सेकंड याची व्हॅल्यू काय एफ आर इज इक्वल टू 1/ 2π रूट एल सी ही याची व्हॅल्यू आहे थर्ड जर बघायचं झालं तर इथं इम्पिडन्स कसा आहे झेड इज मिनिमम झेड इज मिनिमम ओके आणि आय करंट इज काय असतं मॅक्सिमम करंट कसा असतो मॅक्सिमम ओके सो करंट इज मॅक्सिमम देन हे झालं फोर्थ पॉइंट आणि फिफ्थ पॉइंट हा जो आहे तो सर्किट ऍक्सेप्टर सर्किट आहे हा कसलं सर्किट आहे ओके सो ऍक्सेप्टर
सर्किट याला काय म्हणायचं आपण एक्सेप्टर सर्किट असं म्हणायचं. एक्सेप्टर म्हणजे काय रिसीव्हर साइडला कुठं असतं हे रिसीव्हर साइडला असतं दैट इज कॉल्ड एन एक्सेप्टर रेडिओ सिग्नल ओके दैट इज एन एक्सेप्टर सर्किट ओके टीव्ही सिग्नल आपला डिश असतो घरातला ते काय एक्सेप्टर आहे तो फक्त इकडून काय सिग्नल आपण पाठवू शकत नाही लोकांना म्हटलं आपण आता मी बघतो तेच तू बघ असं होत नाहीये तिथं वर जी सिरियल चालली आहे ती सिरियल बघतो आपल्याला सिरियल आता आपण फोन करून सांगू शकत नाही हे आवडत नाही बंद करून दुसरी चालू असं होत नाही आपण सिग्नल चेंज करतोय ओके. तर हे जे झालं ते हे सगळं कुठल्याचं झालं रे सिरीज रेझोनन्स सर्किट हे 3 मार्कासाठी महत्वाचं आहे.